वेडा राघू ह्याला इंग्लिशमध्ये लिटिल ग्रीन बी इटर असे म्हणतात हा किणे खाणारा पक्षी आहे उष्णकटिबंधातील बहुतेक सर्व देशात यांचे वास्तव्य असते भारतात हा मोठ्या प्रमाणाने दिसतो तरी देखील पक्षी निरीक्षकांच्या मते गेल्या काही वर्षात त्याची संख्या खूपच रोडावली आहे हा पक्षी हिरव्या रंगाचा असून शेपटी एका सरळ रेषेप्रमाणे असते संध्याकाळच्या वेळेत हा पक्षी मोठ्या थव्याने विजेत्या ताऱ्यांवर ओळीने बसलेला दिसतो हा पक्षी तारेवर बसलेला असताना उडून जातो आणि भक्ष पकडून पुन्हा तारेवर येऊन बसतो परत परत त्याच जागी येत असल्यामुळे त्याला वेडाराघू असे नाव पडले आहे त्याचे प्रजनन गवताळ भागात होते राघू मुख्यतः मधमाशा मुंग्या चतुर असे कीटक हवेत सूर मारून पकडून खातात भक्ष्य खाण्यापूर्वी ते त्यांच्या नांग्या काढतात आणि फांदीवर ते पुन्हा पुन्हा वापरतात हे पक्षी सकाळी मंद हालचाली करतात आणि अनेकदा तारांवर समूहाने बसलेले दिसतात ते धुली स्नान करतात आणि कधी कधी उडता उडता पाण्यात सूर मारून स्नान करतात सामान्यपणे ते लहान गटात दिसतात थाराच्या ठिकाणी मोठ्या संख्येने आढळतात हा पक्षी आता शहरी आणि निमशहरी भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळतो आणि टी व्ही अँटीनावर बसलेला प्रजननाचा काळ मार्च ते जून महिन्यामध्ये असतो सामान्यपणे ते केक ताने घर्टी एक एकट्याने घरटी बांधतात हे घरट वाळू असलेल्या काठावर एक बोगदा तयार करून केलेले असते त्याने तयार केलेले घरटे पाच फूट लांबीचे सुद्धा असू शकते बोगद्याच्या टोकाशी थेट मातीवर तीन ते पाच अंडी घातली जातात ही अंडी अगदी गोल आणि चकचकीत पांढरी असतात अंड्याचे प्रमाण पावसाचे मान आणि कीटकांची उपलब्धता यावर अवलंबून असते नर आणि मादी दोघेही अंडी उभवतात साधारण चौदा दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर येतात अशा या वेड्या रागूचे चित्र रेखाटण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे तो कसा वाटला हा अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की पोचवा धन्यवाद